प्राप्त माहितीनुसार मलकापूर येथील देशी दारूचा विक्रेता नांदुरा तालुक्यातील विविध गावात देशी दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, DYSP व नांदुरा ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे गजानन जायभाई, विनायक मानकर, सलीम बर्डे व ससाणे अशा चौघांनी दुपारी 3 वाजता मामूलवाडी ते अलमपूर रोडवर नाकाबंदी केली. यावेळी मारुती ओमनी कार क्रमांक MH 28 AE 5300 यामधून देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर गाडी येतात ते थांबवून तिची झडती घेतली असता त्या गाडीत संत्रा टँगो पंच या कंपनीचे 12 बॉक्स देशी दारू किंमत 35,000 रुपये आढळून आल्यानंतर पोलिसांनी देशी दारूचा हा साठा व ओमनी कार असा 80,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपी विजय शिंदे व योगेश बघे यांच्या ताब्यातून जप्त करून त्यांच्या विरुद्ध 65 AE सह कलम 130 177 अन्वये दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास गजानन साहेब आहे हे करीत आहेत.